ओम गंग गणपते नमः। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गणपती बाप्पा भक्तांच्या संकटाला धावून येणारे, संकट हरण करणारे, विघ्नहर्ता यांचे आज संकष्टी चतुर्थी व्रत भक्त मोठ्या श्रद्धा व भक्तीने पूर्ण करतात आणि बाप्पाही आपल्या भक्तांच्या इच्छित मनोकामना पूर्ण करतात, त्यांचे विघ्न निवारण करतात। मानले जाते की आजच्या या शुभ दिवशी श्री गणेश नामस्मरणामध्ये जो दंग राहील त्यावर बाप्पांच्या कृपेने कसलेही संकट येत नाही, तो व्यक्ती सुखाची प्राप्ती करतो, त्याच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर्य प्राप्ती होते। तर चला मग जाणून घेऊया आजच्या या शुभ दिवशी रात्री झोपण्यापूर्वी कोणता असा दिव्य मंत्र जप करायचा आहे ज्यामुळे तुमच्या सर्व दुःख संकट गणपतीच्या कृपेने नष्ट होतील। मित्रांनो, शास्त्रामध्ये पूजनाबरोबर मंत्र जपालाही विशेष स्थान आहे। प्रत्येक मंत्र जपाने वेगवेगळे फळाची प्राप्ती होते आणि या मंत्र जपामध्ये एवढी शक्ती असते की त्यामुळे मोठ्यात मोठे संकट देखील देवतेंच्या कृपेने, श्री गणेशाच्या कृपेने हरण होतात। फक्त कोणतीही पूजा व नामजप करताना श्रद्धा व भाव महत्त्वाचा आहे। आपली खरी श्रद्धा व भावाने आपण जर नामजप केला तर त्याचे निश्चित चांगले फळ हे आपल्याला प्राप्त होत असते। या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण श्री गणेश पूजनाबरोबर शांत मनाने श्री गणेशासमोर बसून कमीत कमी 108 वेळेस ओम गंग गणपते नमः जामासा जप करावा। मानले जाते की या मंत्र जपामुळे श्री गणेश कृपेने मनोकामना पूर्ण होतात। तसेच दिवसभर नाम जप झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा श्री गणेश पूजन करावे व चंद्रदेव यांचे पूजन करायचं आहे आणि चंद्रदेवाला अर्घ्य देत असताना दुधाने अर्घ्य द्यायचं आहे आणि अर्घ्य देत असताना चंद्राला एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र आहे ओम सोम सोमाय नमः। हा मंत्र चंद्रदेवतेला प्रसन्न करण्यासाठी म्हटला जातो, त्यामुळे चंद्रदोष जो आहे तो कमी होतो। आणि मग नंतर चंद्रपूजन झाल्यानंतर व्रत आपले सोडायचे आहे आणि मग रात्री झोपण्यापूर्वी देखील आपल्याला एक दिव्य मंत्राचा जप करायचा आहे। हा मंत्र करत असताना स्वच्छता व पवित्रतेचे ध्यान ठेवावे। हा मंत्र आपण पूजास्थळी बसून स्वतःवर गंगाजल शिंपडावे व त्यानंतर हा मंत्र जप 108 वेळेस खऱ्या श्रद्धा व भक्तीने करायचा आहे। आणि मंत्र जप करत असताना आपले मन हे एकाग्र व शांत ठेवायचे आहे, इतर विचार मनामध्ये आणायचे नाही व मंत्र जप करायचा आहे। तो मंत्र आहे ओम वक्रतुंडाय हुम, ओम वक्रतुंडाय हुम। हा मंत्र आपल्याला 108 वेळेस शांत मनाने एकाग्रतेने श्री गणेशाचे स्मरण करायचं आहे। यामुळे मानले जाते की आर्थिक प्रगती होते, धनहानी टळते, तसेच घरामध्ये सुखशांती व समृद्धी येते। फक्त नामजप करताना श्री गणेशाचे स्मरणातच दंग व्हावे, इतर कोणतेही विचार डोक्यात ठेवू नये। त्यामुळे बाप्पा कृपेने तुमचे सर्व इच्छा मनोकामना शीघ्र फळात जातील, तुमचे सर्व संकट दूर होतील। तर आजच्या ही माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ शो पण पहिला खूप खूप धन्यवाद।